जय महाराष्ट्र मित्रांनो, मी प्रदीप तरमळे आज एका नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत करतो आहे. संपूर्ण राज्यभरात शेतीपिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आणि या संपूर्ण पार्श्वभूमीवर कृषीमंत्र्यांनी पाहणी दौरा सुरू केलेला आहे. यामध्ये त्यांनी कोणत्या भागाला भेट दिलेली आहे, कशा प्रकारचे दिशानिर्देश अधिकाऱ्यांना दिलेले आहेत, सर्व कव्हर करणार आहोत. शेती क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योजना आणि असे नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनेल नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओ सर्वात आधी आपल्याला प्राप्त होतील. तर मित्रांनो, सर्व माहिती पॉईंट टू पॉईंट समजून घेणार आहोत. इकडे आपण पाहाल तर शेतीपिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले, जे अवकाळी पाऊस असेल, गारपीट असेल, त्यामुळे अनेक भागात ही समस्या शेतकऱ्यांना आलेली आहे. तर या पार्श्वभूमीवरती कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी अनेक भागात भेट दिलेली आहे. तेथील जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीचे त्यांनी पाहणी केलेली आहे आणि पाहणी केल्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांना कशाप्रकारे निर्देश दिलेले आहेत ही सर्व माहिती आपण समजून घेणार आहोत. या ठिकाणी आपण पाहाल तर जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तसेच एरंडोल शिवारात त्यांनी संपूर्ण वादळी वाऱ्यासह जे अवकाळी पाऊस झालेले त्यामुळे मका पीक असेल याची पाहणी केलेली आहे. धुळे, नंदुरबार नंतर या भागात नुकसानग्रस्त भागांची शेताच्या बांधावर जाऊन त्यांनी संपूर्ण पाहणी केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि त्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधलेला आहे आणि तातडीने नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना इकडे दिलेले. त्याचबरोबर धुळेमध्ये आपण पाहाल तर धुळे जिल्ह्याच्या साक्री तालुक्यात देखील त्यांनी भेट दिलेली आहे. तेथील देखील त्यांनी संपूर्ण अवकाळी पाऊस गारपेटीमुळे जे फळबागांचे नुकसान झालेले असेल, गहू, कांदा, इतर जे पिके असतील सर्व पिकांची त्यांनी इकडे पाहणी केलेली आहे. आणि यावेळेस त्यांनी संपूर्ण शेतकरी बांधवांशी संवाद साधून त्यांना नुकसान भरपाई दिली जाईल अशा प्रकारे इकडे धीर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, तरी आपण धुळेचं पाहिलं, जळगावचं पाहिलं, त्याचबरोबर आणखीन आपण पुढे पाहाल तर त्यांनी नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात देखील भेट दिलेली आहे आणि तेथील देखील त्यांनी संपूर्ण जी परिस्थिती आहे तिचा आढावा घेतलेला आहे. तेथील जे अधिकारी वर्ग असेल त्यांच्याशी त्यांनी संवाद साधलेला आहे. शेतकऱ्यांच्या ज्या काही समस्या असतील त्या जाणून घेऊन अधिकाऱ्यांना तत्काळ पंचनाम्याचे ज्या सूचना आहेत त्या त्यांनी इकडे दिलेल्या आहेत. त्यामुळे अशा प्रकारे प्रशासन ॲक्टिव्ह झालेलं आहे आणि आता लवकरच शेतकऱ्यांना इकडे नुकसान भरपाई दिली जाईल अशा आशा आपण व्यक्त करू शकतो. तूर्तास सर्व अपडेट्स कव्हर केलेले आहे, पॉईंट टू पॉईंट आपण सर्व समजून घेतलेले. माहिती समजली असेल तर नक्की लाईक करा, उर्वरित बांधवांपर्यंत पोचवा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही सर्व माहिती समजेल. आशा करतो पुढील व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्ससह पुन्हा भेटणार आहोत. जय हिंद, धन्यवाद.